नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर या आपल्या शाळेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्वांचं पुनः एकदा हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ क्लास मध्ये इयत्ता 7वी वर्गाचा आजचा आपला विषय आहे सामान्य विज्ञान, आणि या सामान्य विज्ञान विषयातील आज आपण नवीन पाठ पुढचा पाठ सुरू करत आहोत। त्याचे नाव आहे नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म। नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म हा पाठ आज आपण इथे पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण मागे अभ्यासल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संसाधन कोणती आहेत, त्यांचा वापर आपण कशासाठी करतो, या सर्वांची माहिती आपण पाठीमागच्या पाठांमध्ये पाठीमागच्या इयत्तेमध्ये आपण करून घेतलेली आहे। पहा, आता नैसर्गिक संसाधने कोणती आहेत म्हटल्यानंतर तुम्ही लगेच सांगाल की बाबा हवा, पाणी, जमीन ही नैसर्गिक संसाधने आहेत। तर सजीव आपले जीवन व्यतीत करत असताना या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग हा प्रत्येक सजीव करत असतो। या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग न करणारा सजीव या पृथ्वी तलावर कोणताच नाहीये। म्हणजे प्रत्येक सजीव या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग करत असतो। पहा, मग आता या नैसर्गिक संसाधनांमध्ये हवा, पाणी, जमीन या नैसर्गिक या तीन साधनांचा प्रामुख्याने समावेश होतो। तर आता या नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आहे, हे गुणधर्म कोणते कोणते आहेत त्याच्याबद्दलची अधिक माहिती आपण या पाठामध्ये आज पाहणार आहोत। तर आता पहिला आपण पाहणार आहोत की आता पहिला हवे पहिल्या या संसाधनाचा गुणधर्म म्हणजे आपण हवा या हवेचा गुणधर्म पाहणार आहोत। पण त्याआधी तुमच्या पुस्तकात काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही काय करायचे वाचायचे, मी पण सांगणार आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मनाने लिहायचा प्रयत्न करायचा, जे की आपण मागे शिकवलेल्या घटकावर आधारित आहे। तर तो प्रश्न असा आहे, हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूचे उपयोग आपल्याला काय होतं, हा प्रश्न आहे। तर त्याचं उत्तर तुम्ही शोधायचंय आणि मनाने आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचंय। तसंच हवेमध्ये कोणते कोणते वायू असतात, हवेमध्ये कोणते कोणते वायू असतात आणि हवेला एक जिन्सी मिश्रण असं का म्हटलं जातं, या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्ही शोधायचंय आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे। तुमच्या पुस्तकात तो प्रश्न आहे पहिल्यांदाच, पुस्तक काढून तुम्ही पाहायचंय वर्गपाठाच्या वहीत, हे मनाने प्रश्न सोडवायचे, तुमच्या गेल्या वर्षीच्या इयत्तेत शिकवलेल्या पाठावरचे हे प्रश्न आहे। तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया, तो मुद्दा म्हणजे हवेचे गुणधर्म, हा आपण या पाठातील उपघटक पहिला पाहणार आहोत। पहा, मी तुम्हाला मगाशी तास सुरू झाल्यावर सांगितलं की बाबा नैसर्गिक संसाधनापैकी महत्वाचा असा घटक आहे तो म्हणजे हवा। तर सर्व सजीवांना हवेचा उपयोग अनेक प्रकारे होतो। हवेत असलेला जो ऑक्सिजन नावाचा घटक आहे तो घटक सर्व सजीवांना श्वसन करण्यासाठी आवश्यक आहे। तसेच हवेमध्ये इतर जे काही घटक आहेत ते सुद्धा घटक इतर सजीवांना आवश्यक आहे, जसं की कार्बन डायऑक्साइड। आता कार्बन डायऑक्साइडची गरज आपल्याला आहे का, तर नाही। कार्बन डायऑक्साइड वनस्पतीसाठी उपयोगाचा आहे, नायट्रोजन वनस्पतीसाठी उपयोगाचा आहे। तर या सर्व हवेत असलेल्या घटकांचा, या हवेत असलेले जे काही घटक आहेत, ही जी वायू आहेत, या सर्व वायूचा ह्या सर्व घटकांचा उपयोग पृथ्वीवरील सर्व सजीव करत असतात, अशा या हवेचे गुणधर्म आपण आता पाहणार आहोत। पहा, आपल्या सभोवती हवेचं आवरण आहे, बरोबर आहे। हवा आपल्या डोळ्यांना दिसते का, तर हवा आपल्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु ती आपल्याला काय होते जाणवते, तिचं अस्तित्व मात्र आपल्याला आपल्या सभोवताली जाणवतं। हवा आपल्या डोळ्याला दिसत नाही, परंतु तिचं अस्तित्व आपल्या डोळ्यांना काय होतं जाणवतं। आपण जेव्हा श्वास मध्ये घेतो, आपली श्वसनाची क्रिया ही निरंतर पद्धतीने चालू असते, त्यावेळेस काय करतो आपण नाकावाटे हवा शरीरात घेतो, ही क्रिया आपली सतत निरंतर चालू असते। आपण झोपेत सुद्धा ही क्रिया करतो, ज्यावेळेस ही क्रिया बंद होईल तेव्हा आपला मृत्यू होईल, ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे।
तर आत घेतो त्या वेळेस आपण काय करायचे तोंडा समोर हात धरून फुंकर मारली की आपल्याला काय होतं तोंडा समोर हात धरायचा आहे आणि फुंकर मारायचे काय होतं तर आपल्या तोंडातून निघणाऱ्या हवेचा स्पर्श आपल्या हाताला जाणवे तुमच्या घरात फॅन असेल कूलर असेल ते जेव्हा तुम्ही चालू करताय तेव्हा त्याच्या फॅन कडून येणाऱ्या हवेचा जो झोत आहे तो तुमच्या अंगावर पडल्यानंतर तुम्हाला ती हवा जाणवते पण ती डोळ्याला दिसते का दिसत नाही आता या हवेच्या संदर्भात एक आपल्याला प्रयोग करायचा आहे छोटासा प्रयोग आहे जो की तुम्ही घरी पण करू शकताय तर त्याच्यासाठी काय करायचे आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर या प्रयोगाचं चित्र दिसेल या प्रयोगाच्या चित्राचं तुम्ही निरीक्षण करायचं जे की तुमच्या पुस्तकात पण आहे तर याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे झाडूची एक काडी किंवा शीतपेय पिण्यासाठी वापरतात तो जो स्ट्रॉ असतो तो स्ट्रॉ घ्यायचा आहे स्ट्रॉ म्हणजे नळी असलेलं किंवा एक झाडूची काडी घ्यायची किंवा एक साधी सरळ असलेली छोटीशी काडी घ्यायची आणि त्या काडीला काय करायचे आपण मध्यभागी एक दोरा बांधायचा आहे त्या काडीला काय करायचे मध्यभागी एक दोरा बांधायचा आहे दोरा अशा प्रकारे बांधायचा आहे की ती बरोबर आडव्या रेषेत राहील म्हणजे मध्यभागात दोरा बांधायचा आहे एका कुठल्या तरी एका साईडला बांधायचा नाही डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधायचं नाही मध्यभागात तो दोरा आपल्याला काय करायचा आहे बांधायचा आहे आणि हा जो दोरा आहे हा बांधल्यानंतर काडीच्या दोन टोकांना दोन सारख्या आकाराचे काय करायचे रबरी फुगे बांधायचे दोन्ही टोकाला दोन रबरी फुगे बांधायचे जसं की आपला तराजू असतो त्या पद्धतीने या फुग्याची रचना करायची तराजू माहिती आहे तुम्हाला ज्याच्याद्वारे आपण एखादं वजन वगैरे मोजतो त्या पद्धतीनं तो तराजू बांधायचा आहे तर पहा या पद्धतीत तुम्ही हे दोन फुगे बांधल्यानंतर या पद्धतीत काय करायचं तुम्हाला नंतर आता त्या दोन फुग्यापैकी एका फुग्यातील फुगा काढायचा आहे आणि तो परत काडीला पूर्वीच्या जागी फुगवून काय करायचं आहे बांधायचं आहे आता काडी आडव्या रेषेत राहते का फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याचे तुम्हाला आढळेल आता तुम्ही अगोदर काय केलंय दोन फुगे बांधले ज्याच्यात की हवा भरलेली नाही आणि परत काय केलंय तुम्ही त्याला त्यातला एक फुगा काढून त्याच्यामध्ये काय केलेला आहे हवा भरलेली आहे आणि नंतर तो फुगा त्या काडीला टांगलेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसल तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसल की तो हवा भरलेला फुगा खाली झुकलेला दिसल तर पहा म्हणजेच हवेला वजन असतं या प्रयोगावरून तुम्हाला काय समजतं हवेला वजन असतं हवा हे वायूंचे मिश्रण असल्याने इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे पहा हवेचा पहिला गुणधर्म आपण पाहतो आता की हवेला वस्तुमान आणि वजन असतं या हवेमध्ये वायूंचं मिश्रण आहे अनेक वायूंचं मिश्रण आहे त्यामुळं या हवेला वस्तुमान आणि वजन असतं पहा हवेला वस्तुमान आणि वजन असतं हा नैसर्गिक संसाधनामधील पहिल्या हवेचा पहिला गुणधर्म आपल्याला सांगता येईल हवेला वस्तुमान आणि वजन असतं जे की आपल्याला ह्या आताच्या या प्रयोगावरून समजलं तर आता मित्रांनो पुढे आणखीन एक तुम्हाला मी दुसरा प्रयोग सांगणार आहे जो की तुमच्या पुस्तकात आहे त्या प्रयोगाचं सुद्धा चित्र आता तुमच्या पुढे येईल तर आता हा प्रयोग पहा याच्यामध्ये काय दिसतंय एक इंजेक्शन करायची सुई आहे सॉरी त्याला आपण काय म्हणतो आपण एक सुई नसलेली इंजेक्शनची सिरिंज सिरिंज त्याला म्हणूयात आपण ती सिरिंज घ्यायची आहे आणि तिच्या पाठीमागं असलेला जो दट्ट्या आहे जो आपण त्याला पाठीमागं ओढून त्याच्यात औषध वगैरे भरतो जसं तुमची पिचकारी असते त्या पिचकारीला तुम्ही पाठीमागं ओढून जेव्हा सोडतो तर तो त्याचा जो दांडा आहे किंवा त्याचा जो दट्ट्या आहे तो ओढायचा आहे आणि त्याचं निरीक्षण करायचं आता दट्ट्या काय होतो सहजपणे ओढला जातो आता तुमच्याकडे सिरिंज जर नसेल तर घरात पिचकारी असेल त्या पिचकारीचं तुम्ही या घेऊन निरीक्षण करायचं आणि हा प्रयोग करायचा आहे मग आता तो सहजासहजी तो दट्ट्या पाठीमागं ओढला जातो मग आता काय करायचंय दट्ट्या सहजपणे बाहेर ओढता येतो बाहेर ओढलेला दट्ट्या हात सोडल्यावरही तसाच राहतो बाहेर ओढलेला दट्ट्या आपण आता ओढून त्याला सोडून द्यायचंय तर तेव्हा तो दट्ट्या तसाच बाहेर राहतो परंतु त्या पिचकारीचं किंवा त्या सिरिंजचं छिद्र जेव्हा तुम्ही बुजून टाकचाल किंवा पुढच्या एका दुसऱ्या हाताने त्या सिरिंजच्या छिद्राला पुढून येणाऱ्या किंवा पिचकारीच्या छिद्राला बंद करचाल आणि काय करायचंय पुन्हा तो दट्ट्या
बाहेर ओढायचा आहे व नंतर हात सोडून द्यायचा दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का आणि हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का पहा तर राहणार नाही का तर जेव्हा त्या सिरिंजचं तोंड किंवा त्या पिचकारीचं तोंड तुम्ही जेव्हा बंद करसाल तेव्हा हवेचा दाब त्या सिरिंजमध्ये निर्माण होईल आणि तो दट्ट्या ओढताना तुम्हाला खूप ताकद लावावी लागेल तो सहजासहजी ओढला जाणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही तो सोडून देचाल त्यावेळेस तो जागच्या जागी तसाच राहील का तर तो राहणार नाही तो काय होईल आपोआप पुढे सर्कल हे तुम्ही प्रयोग करून बघायचं आहे यावरून आपल्याला काय समजतं या हवेमध्ये असलेला जो आता सिरिंजचे छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते त्यामुळे सिरिंज मधल्या हवेचा दाब काय होतो कमी होतो आणि बाहेरच्या हवेचा दाब त्या मात्र त्या तुलनेत कसा असतो खूप जास्त असतो सिरिंजच्या बाहेर असलेला दाब त्या मात्र त्या तुलनेत खूप जास्त असतो म्हणूनच ही सिरिंज उभी आडवी तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून हाच प्रयोग केल्यास प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याचे आढळेल यावरून वातावरणाचा दाब यावरून आपल्याला काय समजेल वातावरणाचा दाब सर्व दिशांना कसा असतो समान असतो हे आपल्या लक्षात येईल किंवा हे आपल्याला समजेल पहा यावरून वातावरणाचा दाब पृथ्वीवर जे वातावरण आहे जो हवेचा थर आहे तो सर्व ठिकाणी कसा आहे वातावरणाचा दाब सर्व दिशांनी कसा आहे समान आहे हे आपल्याला या सिरिंजच्या किंवा या पिचकारीच्या प्रयोगावरून आपल्या लक्षात येईल आपल्या ध्यानात येईल तर मित्रांनो आपण आता या नैसर्गिक संसाधनाच्या गुणधर्मामध्ये आपण हवेचे गुणधर्म पाहत आहोत त्याच्यात आपण पहिला गुणधर्म पाहिला की हवेला काय असतं वजन असतं वस्तुमान असतं कारण हवा हे अनेक वायूचं मिश्रण आहे त्यामुळे हवेला वजन आणि वस्तुमान आणि वजन या हवेला असतं तसंच वातावरणाचा जो दाब आहे या हवेचा जो दाब आहे तो सर्व दिशांनी कसा असतो समान असतो सारखा असतो हे आपण दोन घटक आता पाहिलेले आहेत तर आपण आता या पुढचा घटक आता आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता जो पुढचं आपल्याला आणखी एक प्रयोग पाहायचा आहे की एक तुमच्या पुस्तकामध्ये एका ग्लासाचं चित्र आहे तर हा जो प्रयोग आहे हा प्रयोग अशासाठी आपण पाहणार आहोत की काय करायचं आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर या ग्लासचं मी चित्र दाखवत आहे तर त्याचं तुम्ही निरीक्षण करायचंय एका ग्लासमध्ये तो ग्लास आता चित्रात दाखवल्याप्रमाणे पाऊ उंचीपर्यंत त्याच्यात काय करायचंय बर्फाचे तुकडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि निरीक्षण करायचं आहे तर बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकल्यानंतर ग्लासच्या बाहेरून तुम्हाला काय दिसल पाण्याचे बारीक बारीक थेंब त्या ग्लासवर जमा झालेले दिसतील तर असं का झालं तर पहा ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासमध्ये असलेल्या हवेच्या या हवेला काय मिळतो थंडावा मिळतो आपण ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे ठेवले परंतु या ग्लासमध्ये असलेल्या ग्लास भोवती जी हवा असते त्या हवेला सुद्धा काय मिळतो त्या बर्फाचा थंडावा मिळतो हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्यांचे संगणन होते आता हवेमध्ये बाष्प असतं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पाण्याची वाफ असते हवेमध्ये आणि या वाफेला जेव्हा या थंड बर्फाची हवा लागते त्यावेळेस त्या वाफेचं काय होतं संगणन होतं आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते आणि हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा असल्याचं आपल्याला दिसून येत पहा तुम्ही आणखीन हा प्रयोग कसा करू शकताय तर तुमच्या फ्रीजमध्ये जर तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा ग्लासमध्ये बर्फ होण्यासाठी पाणी जर ठेवला असाल आणि तो बर्फ झालेला तो पातेलं किंवा तो ग्लास बाहेर काढून ठेवायचा थोडा वेळ तर त्याच्या कडेला सुद्धा तुम्हाला काय दिसल तर हे पाणी साचलेलं दिसल हे कशामुळे साचलं तर हवेत असलेल्या बाष्पाचं या थंडाव्यामुळं बर्फाच्या थंडाव्यामुळं काय झालं संगणन झालं आणि त्या ठिकाणी ते पाणी जमा झालं तर पहा हवेत असलेली ही आर्द्रता प्रत्येक ठिकाणी एकसारखी असते का प्रत्येक ठिकाणी ही आर्द्रता एकसारखी नसते ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात असते पहा या हवेत असलेल्या आर्द्रतेचं म्हणजे किंवा हवेत असलेले आर्द्रतेचं प्रमाण हे तिच्या बाष्प धरण्याच्या हवेत बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरत असत ही गोष्ट तुम्ही
ध्यानार्थीचे ज्यावेळेस संध्याकाळी किंवा रात्री किंवा पहाटे हवेचे तापमान कसं असतं कमी असतं म्हणजे हवा थंडगार लागते बघा त्यावेळेस काय असतं त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेची काय होते कमी होते त्यामुळेच आपण सकाळी उठल्या आपल्या घराच्या आसपास आपली गाडी असेल आपले झाड झुडप असतील त्याच्यावर बारीक बारीक पाण्याचे थेंब ज्याला आपण दवबिंदू म्हणतो ते जमा झालेले आपल्याला दिसतील तर मित्रांनो आता समुद्र किनारी हवेत समुद्र आहे आणि या समुद्र किनाऱ्याच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण कसे असते तर हे बाष्पाचे प्रमाण भरपूर असते समुद्र किनाऱ्याच्या परिसरात या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण हे खूप जास्त असते त्यामुळे समुद्र किनारी प्रदेशामध्ये आपल्याला दमट वातावरण पाहायला मिळतं किंवा आपल्याला या वातावरणात दमटपणा आढळतो तर मित्रांनो हवेच्या गुणधर्माचा आपण पुढचा हवेचा गुणधर्म जो आहे तो म्हणजे तापमान नियंत्रण हा हवेचा गुणधर्म आपण पाहणार आहोत तर पूर्ण सजीव सृष्टीला पूर्ण पृथ्वीवर असलेल्या सजीवांना किंवा पृथ्वीला ही ऊर्जा कुठून मिळते तर आपल्याला सूर्याकडून ऊर्जा मिळते ही ऊर्जा पृथ्वी काय करते उष्णतेच्या रूपात परत फेकते ही ऊर्जा पृथ्वी काय करते उष्णतेच्या रूपात परत फेकते पृथ्वी भोवती असलेल्या हवेतील आता पृथ्वी भोवतीचे हवेचा आवरण आहे या हवेच्या आवरणामध्ये काय आहे कार्बन डायऑक्साइड यासारखे जे वायू आहेत हे वायू काय करतात उष्णतेचा काही भाग शोषून घेतात आणि तो इतर घटकांना देतात त्यामुळे काय होतं तर त्यामुळे पृथ्वीवरील जो पृष्ठभाग आहे तो काय होतो खूप मोठ्या प्रमाणात उबदार राहतो आणि पृथ्वीचं जे वातावरण आहे ते या जीवसृष्टीला पोषक किंवा अनुकूल होतं पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे जे काही तापमान आहे ते तापमान खूपच कमी झाले असते म्हणजे खूपच थंड झालं असतं पृथ्वी काय करते सूर्याकडून उष्णता शोषून घेते आणि ती परत बाहेर फेकते आणि या हवेमध्ये असलेले जो कार्बन डायऑक्साइड नावाचा जो घटक आहे तो घटक काय करतो ही उष्णता शोषून घेऊन तो इतर घटकांना देतो त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टीला आवश्यक असलेलं उबदार वातावरण तयार होतं आणि त्यामुळेच ही पृथ्वीवरची सजीवसृष्टी आजपर्यंत टिकून आहे म्हणजे पृथ्वीवरील तापमान नियंत्रण करण्याचं कार्य सुद्धा ही हवाच करते हा सुद्धा एक हवेचा महत्त्वाचा गुणधर्म आपल्याला सांगता येतो तर पुढचा हवेचा गुणधर्म आहे तो म्हणजे ध्वनी प्रसारण पुढचा हवेचा गुणधर्म आपण पाहणार आहोत तो म्हणजे ध्वनी प्रसारण पहा आपण आता ह्याच्यात पाहिले की तापमान नियंत्रण आता पुढचा हवेचा गुणधर्म आहे तो म्हणजे ध्वनी प्रसारण आता ध्वनी म्हणजे काय तर आवाज तर या आवाजाचं प्रसारण सुद्धा हवेच्या मार्फत होतं तर ते कसं होतं पहा आपल्याला जे काही आवाज ऐकू येतात ते आपल्याला हे हवेच्या मार्फतच आपल्यापर्यंत येऊन किंवा आपल्या कानावर येऊन हे आवाज आदळले जातात म्हणजे हवे तापमानातील बदलामुळे आता तापमानात जर बदल झाला तर हवेची घनता सुद्धा काय होत असते बदलत असते थंडीमध्ये हवेची घनता कशी असते वाढलेली असते जेव्हा थंडीचा मौसम चालू होतो थंडीचा ऋतू आपल्याकडे हिवाळा ऋतू जेव्हा चालू होतो त्यावेळेस काय असतं त्या हवेची घनता खूप वाढलेली असते त्यामुळे थंडीत पहाटेच्या टायमिंगला तुम्ही पाहायचंय की तुमच्या घरापासून लांब अंतरावर असलेल्या ट्रेनचा किंवा रेल्वेचा आगगाडीचा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो यावरून आपल्याला असं समजतं की ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी ध्वनी म्हणजे आवाजाचे प्रसारण होण्यासाठी हवेचं माध्यम म्हणून उपयोग होतो ध्वनीचा प्रसार किंवा ध्वनीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ध्वनी हे हवा हे माध्यम आहे म्हणजे ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी सुद्धा हवेचा महत्त्वाचा उपयोग आपल्याला सांगता येतो तर मित्रांनो पहा या पाठामध्ये हवेच्या नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म यामध्ये आपण पहिल्या संसाधनाचा हवेचा गुणधर्म पाहिलाय काय पाहिले हवेच्या गुणधर्मामध्ये आपण तर हवेला वजन किंवा वस्तुमान असतं बरोबर आहे परत आपण काय पाहिले वातावरणामध्ये
जो हवेचा दाब आहे तो सर्व दिशांनी समान असतो. हवेत तापमान नियंत्रण करण्याचे काम ही हवा करते, तसंच ध्वनीचं प्रसारण करण्याचे सुद्धा कार्य या हवेच्या मार्फत आपण केलेलं पाहिलेलं आहे. तर हे हवेचे गुणधर्म आपण आजच्या पाठामध्ये पाहिलेले आहेत. पुढच्या तासामध्ये आपण पाण्याचे गुणधर्म, पाणी हा एक सुद्धा नैसर्गिक संसाधनाचा महत्त्वाचा घटक आहे, याचे गुणधर्म आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना एक सूचना आहे, सर्वांनी या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर घरी राहायचे, सुरक्षित राहायचे, तोंडाला मास्क बांधायचे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवायचे आहे, घराच्या बाहेर विनाकारण पडायचं नाही. या सर्व गोष्टींची काळजी करूनच तुम्ही या कोरोना रोगापासून स्वतःचा बचाव करू शकता. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.